हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बीएफसी एकेडमी। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत 10th क्लास इंग्लिश लेसन नंबर 3.5 द अल्केमी ऑफ नेचर या लेसनचा वर्कशॉप। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या। आणि या आधीची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर वरती आय बटन शो होत असेल त्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ वर्कशॉप। क्वेश्चन नंबर फर्स्ट, गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड कम्प्लीट द वेब दॅन हायलाइट द व्हेरियस फीचर ऑफ फ्लावर ऑफ हिबॅस्कस प्लांट वन इज डन फॉर यू। इथे आपल्याला एक टेक्स्टमध्ये हिबॅस्कस प्लांटचे काही फीचर्स दिले आहे, ते ओळखून आपल्याला खाली वेब डायग्राम कम्प्लीट करायचे आहे। फीचर ऑफ फ्लावर ऑफ हिबॅस्कस प्लांट, फर्स्ट फ्लॉवर ब्लोम्स एव्हरी हॉट लाईट, इट स्माइल विथ द सन अँड डान्स विथ द वाइंड, द नेक्स्ट मॉर्निंग इट वेल completely, in the evening it start wilting। अशा प्रकारे ही वेब डायग्राम आपल्याला कम्प्लीट करायची होती। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर टू, द रायटर एक्सप्लेन द कॉन्स्ट्रक्टिंग फीचर्स ऑफ वॉटर अँड रॉक्स इन द टेक्स्ट। राईट ऑल द फीचर्स ऑफ बोथ वॉटर अँड रॉक्स इन द गिवन टेबल। इथे लेखकाने पाणी आणि खडक मधील विरोधाभासी वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत। मजकूर दिलेल्या तक्त्यामध्ये पाणी आणि खडक या दोन्हींचे सर्व वैशिष्ट्ये आपल्याला लिहायचे आहे। म्हणजेच इथे आपल्याला वॉटर आणि रॉक यांचे वैशिष्ट्य लिहायचे आहे। तर वॉटरचे वैशिष्ट्य आहे जेंटल, लिक्विड, मूविंग, नो फिक्स शेप, आणि रॉकचे फीचर्स आहे हार्ड, सॉलिड, स्टेशनरी अँड फिक्स शेप। अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन नंबर टू कम्प्लीट करायचा होता। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर थ्री, इम्पॉसिबल इटसेल्फ से आय एम पॉसिबल, डू यू एग्री, जस्टिफाय युअर आन्सर बाय सिटिंग सम एक्झाम्पल फ्रॉम द टेक्स्ट अँड सम दॅट द हॅव एक्सपिरियन्स्ड ऑफ हार्ट्स फ्रॉम सम वन। इथे इम्पॉसिबल पासून पॉसिबल हा शब्द तयार होतो हे तुम्हाला मान्य आहे का? याबद्दल तुम्हाला उदाहरण देऊन ते सिद्ध करायचे आहे आणि तुम्हाला याबद्दल काही आलेला अनुभव शेअर करायचा आहे। तो पाहूया आन्सर। इट इज ट्रू दॅट द वर्ड्स इम्पॉसिबल इज इमिडेड इन द वर्ड इम्पॉसिबल। इट्स सेम इम्पॉसिबल दॅट अ टीनी अँड कॅन मूव अन इन्सेक्ट जेंटली टाइम इट साईज बट विथ ऑर्गनाइज टीम वर्क इट बिकम्स पॉसिबल। इट्स सेम इम्पॉसिबल दॅट अ रॉक्स विल गिव वे टू फ्लोविंग वॉटर बट वेन वॉटर फ्लोविंग पर्सिस्टंटली इवन अ रॉक मेक अ वे सुधा थ्रो दॅट इट वॉज इम्पॉसिबल टू बिकम अ डान्स विथ वन वुडन लेग बट विथ स्ट्रॉंग डिटर्मिनेशन शी मेड इट पॉसिबल। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर थ्री आपला इथे कम्प्लीट झाला आहे। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर फोर, फाइंड द सिनोनिम्स फ्रॉम द टेक्स्ट फॉर द फॉलोइंग वर्ड्स अँड फ्रेजेस। इथे आपल्याला खालील शब्दांचे समानार्थी शब्द शोधून लिहायचे आहे। ए, स्ट्रॉंग फीलिंग ऑफ फेअर ऑर रिस्पेक्ट। हो, बी, टू डिरेक्ट ऑथॉरिटी टेवली कमांड। सी, टू पियर
टिप, टी लार्ज एंड इम्प्रेसिवली ब्यूटीफुल, मैजेस्टिक, ई इजीली ब्रोकन और डैमेज, डेलिकेट। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 हा इथे आपला कंप्लीट झाला आहे। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 5, हाऊ कॅन यू प्रूव दिस मॅक्झिम टू बी इनकरेक्ट, टू मे कुक स्पॉइल द बोथ, राईट अ कंटरव्यू ऑन द गिव टॉपिक क्यूब टीमवर्क। तुम्ही हे वाक्य चुकीचे कसे सिद्ध करू शकता? बरेच स्वयंपाकी खराब करतात, मटणाचा रस्सा, दिलेल्या विषयावर प्रतिसाद लिहा। आन्सर, टू मे कुक स्पॉइल टू बोथ, इन एनी टास्क लाईक प्रिपेरिंग अ रेसिपी ओनली वन पर्सन मस्ट फॉलो अ सिंगल मेथड। आय फोन पर्सनल इन्सिस्ट on adding salt will another say that sugar should be added the taste of the dish will spoil. Different people come up with different idea. If all the idea are followed, the attempt at any task will be a completely failure. Interview teamwork may hard make light work. Will rowing a boat on man get tried? It is a heavily task from him who wear it for people row a boat. The task become simple and easy. It can be said that if a physical task is correctly out by a team, it become easy. We can be managed properly. Where the brain is involved, only one person should manage. He can take the help of other, but he must follow his own point. If everyone give a different point, the work is spoiled. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5 हा इथे आपला कंप्लीट झाला आहे। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। Question number 6, make a list of all the words related to the word ocean. इथे आपल्याला महासागर या शब्दाशी संबंधित सर्व शब्दांची यादी करायची आहे। Answer, fishers, salt, fish, water, oysters, pearls and sands. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 हा इथे आपला कंप्लीट झाला आहे। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। Question number 7, the author has very positively described the different thing in nature. Discuss with your partner the special feature of each one of them. Add on the list. इथे लेखकाने निसर्गातील विविध गोष्टींचे अतिशय सकारात्मक वर्णन केले आहे। तुमच्या जोडीदारासह त्या प्रत्येकाच्या खास वैशिष्ट्यांची चर्चा करा। Part of nature, special feature and value learned. इथे first आहे water, special feature, take any shape. Value of learned, flexibility, modality. Second, rainbow, special feature, colorful. Value of learned, spreading joy and beauty, transform to something. Third, caterpillar, transformation and beautiful. Fourth, spider, constant effort, never give up. Three, providing food and shelter, be useful to others. Six, sun, special feature, heat and light, give life and substance. 7. Moon, cool light, remove darkness. 8. Grass, grow in
क्रेवेस, फाइंड अ वे, साइन ऑस्टर्स, ट्रांसेंड टू पर्ल्स, क्रिएट्स प्रीशियस, टेन टॉर्टोइज, वेरी स्लो, स्लो बट स्टेडी. क्वेश्चन नंबर 8, योर फ्रेंड हैड हिज बोर्ड एग्जाम, ही स्टडीड फॉर 14 आवर्स अ डे सिटिंग एट वन प्लेस, राइट अ लेटर टू हिम, गिव हिम टिप्स टू रिलैक्स एंड बी स्ट्रेस फ्री. तुमच्या मित्राची बोर्डाची परीक्षा आहे, तो दिवसाचे 14 तास एका जागी बसून अभ्यास करतो, त्याला पत्र लिहायचे आहे ज्यामध्ये त्याला आराम करण्यासाठी आणि ताणमुक्त राहण्यासाठी काही टिप्स द्यायचे आहे. तो अशा प्रकारे मी हे पत्र लिहिलं आहे, याच प्रकारे तुम्हीही पत्र लिहून क्वेश्चन नंबर 8 कंप्लीट करू शकता. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9, यू हॅव एन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन वीक टू बी सेलिब्रेट इन युअर स्कूल, यू हॅव इन्व्हाइट एन एन्व्हायरमेंटलिस्ट, यू हॅव टू इन्व्हॉल्व हिम हर अबाउट हाउ टू सेव्ह एन्व्हायरमेंट, देअर अबाउट 10-20 क्वेश्चन्स फॉर द इंटरव्ह्यू. इथे तुमच्या शाळेत पर्यावरण संवर्धन सप्ताह साजरा केला जाणार आहे, पर्यावरण तज्ज्ञाला आमंत्रित केले आहे, त्याला किंवा तिला पर्यावरण कसे वाचवायचे हे त्यांची तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे, आणि त्यांना किंवा तिला पर्यावरण कसे वाचवायचे याबद्दल 10-12 प्रश्न तयार करायचे आहे इंटरव्ह्यूसाठी. तो मी अशा प्रकारे हे प्रश्न तयार केले आहे, याच प्रकारे तुम्ही प्रश्न तयार करू शकता आणि क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट करू शकता. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10, राईट अ न्यूज रिपोर्ट ऑन एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेटेड इन युअर स्कूल, तुमच्या शाळेत साजरी होणाऱ्या पर्यावरण दिनाबद्दल तुम्हाला इथे बातमी लिहायची आहे. तर अशा प्रकारे मी ही न्यूज इथे लिहिली आहे, याच प्रकारे तुम्हीही लिहू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 10 हा इथे आपला कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11, डेव्हलप अ स्टोरी विथ द गिवन इंडिड, गिव अ सुटेबल टायटल अँड मॉरल, दिलेल्या शेवटासह कथा विकसित करा, एक योग्य शीर्षक आणि नैतिक द्या. आन्सर, आदित्य लिव इन अ बिग बंगॉल ते बंगलो, देअर वॉज अ हेज प्रायमरी ट्री आउटसाइड द हाऊस, शी ऑलवेज प्ले अंडर द ट्री इन द आफ्टरनून, एव्हरी मॉर्निंग शी हर्ड द क्रिम्पिंग on bird on the tree, is summer the tiny tamarinds hung on to the branches, in throes stand she would pick them if they fell down and snook them in the salt, she shared them with her friends, Aditya played near the tree with her friend. Sometime they climbed up the branches, sometime they played hide and seek, and the tree was there. Then each year the tree grew bigger and stronger, it had become part of Aditya's life. Asha prakare mitranno 3.5 the alchemy of nature या लेसनचा वर्कशॉप आपल्या इथे कंप्लीट झाला आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.
आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.